आरोग्य मनुष्याचं असेल किंवा आरोग्य पृथ्वीचं असेल, ते जर बिघडलं आणि ते जर रसातळा गेलं तर परिणाम काय असतात हा काही चर्चेचा विषय नाहीच आहे. तर तुम्ही समजा ॲमेझॉन जाळत असाल तर ॲमेझॉनला इंटेन्शनली जाळलंय, जाणीवपूर्वक त्याला जाळलंय असं लोक म्हणतात. ॲमेझॉनला पृथ्वीचं फुफ्फुसं म्हटलं जातं. तर तुम्ही पृथ्वीचे फुफ्फुसं जाताय आणि पृथ्वीचं आरोग्य पूर्णपणे धोक्यात घालताय. पृथ्वीचं आरोग्य धोक्यात घालताय म्हणजे मनुष्यजातीवरतीच त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली कधी ना कधी 10, 20, 50, 100, 200, 500 वर्षात त्याचा परिणाम होणार आहे. आणि तो फार हा ग्रोथ रेट फार प्रचंड आहे. क्लायमेट चेंज हा काय फक्त भारतातला मुद्दा नाही आहे किंवा फक्त आपल्यालाच त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत अशातला भाग नाही, हा सगळा वैश्विक मुद्दा आहे. ह्यावरती उपाय म्हणजे जास्तीत जास्त झाडं लावणं, जास्तीत जास्त देवराई जंगल निर्माण करणं हा उपाय आहे. पाणी विषयावरती काम होणंही तितकंच गरजेचं आहे. आणि पाणी किंवा नदी आणि जंगलं हे एक दुसऱ्याला पूरक आहेत, एक दुसऱ्याशी संलग्न विषय आहे, हे एक दुसऱ्याला वेगळं करून चालणार नाही आहे. हे दोन्ही पण महत्त्वाचे मुद्दे आहेत. एका वेळेस डम्पिंग ग्राउंड होतो, आता डम्पिंग ग्राउंड थोडंसं पाठीमागं शिफ्ट झालं आहे. आणि इथं आपण आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 6 ते 7 हजार झाडं आपल्याला इथे आज जिवंत दिसतील. देशी प्रजातींची झाडं आपण इथं लावलेली आहेत. त्याच्यामध्ये हिरडा, बेहडा, तुती, तामन, अर्जुन, पळस, लोखंडी आहे, भोकर मोठ्या प्रमाणावरती, खैर जवळपास 300 आपण लावला आहे, कड करू किंवा भुत्या आपण ज्याला म्हणतो जवळपास 300 आहेत, कडुलिंब मोठ्या प्रमाणावर आहे, पिंपळ तर आहेतच, त्याच्यानंतर रिठा आहे, बेल आहे, पुत्रंजीवा मोठ्या प्रमाणावरती आहे. सगळे झाडं आपल्याला जिवंत दिसतील. आपल्या टीमने, आपल्या सगळ्या व्हॉलेंटियर्सने प्रचंड कष्ट घेऊन ही सगळी झाडं जगवली आहेत.
आपण म्हणजे जनसहयोग सहभागी संस्था मागच्या 7 वर्षापासून आपण हे काम करतोय आणि संबंध मराठवाड्यामध्ये जोपर्यंत 33% जंगल होत नाही, 33% वनीकरण होत नाही तोपर्यंत आपण काय स्वस्त बसणार नाही। भलेही आपण सुरुवात फार छोटी असेल, भलेही आपली ताकद फार कमी असेल, परंतु विल पॉवर आपलं स्ट्रॉंग आहे। आता हे सगळं समजा घडायचं असेल, हे सगळं प्रत्यक्षात आणायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मोठा मॅनपॉवर लागेल, आपल्याला संसाधनं लागतील आणि याच्यासाठी पैसा लागेल, फंड लागेल। आपण जी चळवळ उभी केली आहे त्या सगळ्या चळवळीमध्ये पैसे फंड हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। आत्तापर्यंत आपण जितकं स्वतःच्या खिशातनं करू शकत होतो आपण तितकं केलं आहे, परंतु ह्यापुढे मोठमोठे कामं करण्यासाठी आपल्याला फंड लागेल, त्याच्याशिवाय हे कामं पूर्णत्वास जाणार नाहीत। आत्तापर्यंत जी कामं झालीत ती स्वतःच्या समाधानासाठी झालीत, आता याच्यापुढे जी कामं झाली पाहिजेत किंवा आपल्याला ती करायची स्वतःच्या समाधानासाठी नाही तर ते औरंगाबादचं किंवा मराठवाड्याचं चित्र बदलण्यासाठी काम करायचं आहे। आणि चित्र जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण जनसहयोग संस्था ही सतत काम करत राहणार आहे। मी प्रशांत गिरे, जनसहयोग सेवाभावी सामाजिक संस्था, आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्याकरता, आपल्या कुटुंबाकरता, औरंगाबादच्या मराठवाड्याच्या पर्यावरणाकरता आम्हाला आर्थिक मदत करावी। सगळी सोंग करता येतात, पैशाची सोंग काही करता येत नाही। मागच्या 7 वर्षामध्ये आम्ही आमच्या खिशातनं बराच खर्च केला आहे, परंतु ह्यापुढे औरंगाबाद आणि मराठवाड्यामध्ये 33% जंगल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम करायचं असेल तर त्याकरता आम्हाला भरपूर आर्थिक मदत लागेल। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जनसहयोग संस्थेसोबत आपण जुडावे आणि आम्हाला जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी, ही आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे।